हे गाइस, वेलकम बैक टू द न्यू ब्लॉग। तो आज का ब्लॉग होने वाला है, आज का ब्लॉग थोड़ा हिंदी में करते हैं आज। तो सुबह के बजे आज 10:06 और मैं सुबह बहुत जल्दी उठ गया था। उठ के नहा धो के सब रेडी हो के अभी पढ़ाई करने को बैठा हूँ। और मेरे तीन फ्रेंड अभी एक उठ गए हैं, वो दो फ्रेंड तो सो, एक कल रात को मेरे को बोला था कि मेरे को बहुत उठाओ, मेरे को सोना है, बहुत सोना है। क्या फैन आवाज दे रहा है, तो मेरे को बहुत सुना है। वो कल रात बहुत पढ़ाई कर रहे थे ना, इसकी वजह से। तो वो बोले मेरे को कि मेरे को जल्दी मत उठाओ। बोला ठीक है, मैं भी नहीं उठाऊंगा। तो मैं जल्दी सुबह उठ गया। और मैं अभी, मेरा मंडे को एग्ज़ाम है मेरी केमिस्ट्री एंड कौन थी है केमिस्ट्री और ईएम, बहुत टफ सब्जेक्ट है। चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के। टॉफी जाएंगे बराबर ना, तो उसका थोड़ा ही केमिस्ट्री का पढ़ाई कर रहा हूँ। अभी पढ़ाई होने के बाद थोड़ा खाते कुछ तो नाश्ता, एंड बाद में हम लंच करने को बाहर जाएंगे शायद, वरना घर पे ही करेंगे कुछ ना कुछ। तो देखिए बता दें आपको। थोडाफार झालेला अजून खूप बाकी आहे, तर अभ्यास वगैरे झालेला आणि आता म्हणजे अजून झोपलेले आहेत। एक तसं उठलेले आहे तर मग दाखवले, तर मग बेडवरच आहे, मोबाईलमध्ये बघतो, तिकडे मी अभ्यास करतो। आणि हे हा आहे मोबाईलवर, आणि हा बघा उठ, तुला बोलू ना जास्त वेळ नको झोपू। वरद किती मिनिटात? नक्की 5 मिनिटात? हा ठीक आहे, असेल अजूनपर्यंत झोपले। ए ऐक, आपल्याला हे कॉल झालं का, आपल्याला दूध आणलं त्याचे ओके ठीक आहे। तर आम दूध संपलं नाही का रात्री, कोणी गरम केला दूध? सौरभने, सौरभने दूध आत्म ठेवलं, विचार त्याला। तर दूध गरम केलं काल रात्री सौरभने आणि दूध बाहेरच ठेवून दिलं, तर तू फुटला तो दूध, द एंड। तर आम्ही थोड्या आता दूध घ्यायला जातो, दूध घ्यायला भेटतो तुम्हाला। लेट कर दिया इन लोगों ने, उसको बोला था कब का, आधा घंटे पहले बोला था कि चल चल आ पानी। अरे मैं वर्कशॉप कंप्लीट, मतलब वर्कशॉप घंटा पढ़ाई करता है, इतना साला कुछ नहीं पढ़ाई करता। तो हमें बेचार दूध लेने, हमको दूध चाहिए, दूध वाला जल्दी सर। तो ठीक है, हमें दूध लेके जा रहे हैं, तो आपको मिलते वहाँ। अल तो दूध गया अंकल, दूध आधा। हाँ काय होतं, कुल्फी तू काय, तू डुप्लिकेट आहेस, म्हणजे काय सगळे डुप्लिकेट नसतात क्या? बराबर घेणे, ये डुप्लिकेट इन्सान पैदा हुआ, डुप्लिकेट लॉगर बोलणार होतो तुला। आधा दूध दोन जल्दी जाने का, चाय पीने अभी तक। की वजह से हमारा कल का दूध फट गया, तेरे को बोला था ना मैंने, रखा क्यों नहीं, आज दूध लेने को नहीं आते हम साला। अबे थाली कितना बे, घंटा था, आधा लीटर था, आधा लीटर था, चल भिंडी। हां भिंडी पिछवी चल 20 पैसे कौन दे। कल का थोड़ा सा मिस अंडरस्टैंड हुआ, हमको चाहिए था गाय का दूध, सॉरी भैंस का दूध, हमको मिला गाय का दूध। क्या कहना चाहोगे इसके ऊपर? जल्दी जल्दी में होता है, ये लो बस।
हमने उन्हें बताया नहीं कि हमें कौन सा चाहिए था, इसलिए उनसे बताया था मैंने। थैंक यू। तो फाइनली वी गेट महेश का दूध, वी हैव गेट आवर भैंस का दूध बिकॉज ऑफ सम मिसअंडरस्टैंडिंग। अंकल गिव अस द कौन सा दूध, गाय का दूध, एंड वी हैव फॉरगॉटन टू से देम दैट वी वॉन्ट भैंस का दूध, सो वी गॉट फाइनली द भैंस का दूध। अरे मराठी हिंदी ब्लॉक करा, वो गलती से वो गधा है, वो थोड़ा इधर उधर निकल जाता है। तुझसे कम, हाँ गधा, तुझसे कम, हाँ पता है मेरे को कितना गधा है ना, तू सबको पता है। तो अभी हम फिर से जा रहे हैं, we are what, we are going back to our home। मेरे मुंह में है गाली तो मैं नहीं बोलूंगा, हाथ दुख रहा है, ट्राइपॉड लेना चाहिए था पर ट्राइपॉड ले ला। तो आपको कैसा लग रहा है अभी ये हाथ में दूध पकड़ते हुए, पिछवी ना लेते हुए, पैसा दिया है किसी, क्यों नहीं ली साले, 28 है या 29? 29। ओके फाइन, वी हैव 29 रुपीज भैंस का दूध, द काउज ने सर द बफेलोज मिल्क। सो तो हम जाएंगे दूध गर्म करेंगे, बाद में उसका उसकी चाय बनाएंगे और बाद में पियेंगे। दिस इज द प्रोसेस वी हैव टू डू राइट नाउ, एंड सो हमें तो हम थोड़े देर बाद, अभी तो बहुत अभी रुको आपको बता टाइम रुको, अभी बज है 12:16 और अब हम चाय पीने वाले, तो सोचो हम हमारा लंच कब करेंगे। दिस इज द लाइफ ऑफ द हॉस्टल बॉयज। सो हमने चाय भी नहीं ले ली, अभी हम घर के आगे खड़े हुए हैं, ये खोलना भटका है आवत दे सौरभ बाजला, ये तो सौरभ ओवरला ओवरत गेम खेलतो बाजला आवत दे। तर आम्हाला आता घराच्या बाहेर राहण्याचा आज प्रोग्राम आहे, कारण की दरवाजा कोण खोलत नाही, एक गेम खेळतोय आणि एक आता तो हेडफोन लावतो गाणे ऐकणार बघा। सो गाइस वी वॉन्ट टू स्टे आउट ऑफ द होम टुडे, सो इथं आम्ही बेड टाकू आता आणि थोडं काय काय वस्तू आणू राहायचं। आम्हाला काय घराच्या बाहेर राहायचा विचार होता, एक कॉल उचलत नाही, कॉल तर कॉल लागत नाही, सगळ्या गेम मध्ये एवढा व्यस्त झालाय असेल, हे किती पोरं कुकू किती अभ्यास करतात, त्यांचा अभ्यास बघून आम्हाला असं दया येते कधी कधी का किती अभ्यास करायला अजून। सो आता दूध कुठे रे, सॉरी बॉईज, तुम्हाला समजा काय होतं आवाज वगैरे आला असेल तर मी माफी मागतो तुमची, बिकॉज त्याची भांडी कोण असेल मी इथं काय सांगणार, मी आणा सांगतो स्टॅपलर कुठे आहे, स्टॅपलर तो दूधची भांडा कस, दुधाचा भांडा कस, तुझ्या मुलाच खराब झालाय ना, हा कसा वाटतो तुला, अरे भाई तो खराब झालाय, तो तुझ्यामुळे खराब झालाय ना, एकच भांडा कसा आहे तुला, तर दुधाचा दूध फेकून दे खाली, ते घास तो तुला इकडे ना, तुला मी ब्लॉग मध्ये घेणार आहे बघितलं ये ना भाई, हा तर तुला कसा, तर आता बोललो असतो, आता जाऊ दे, कसं वाटतं तुला दूध आपला फुटल्यावर, फुटलं नाही दूध फुटलं आहे नाही, बघा चांगलं आहे खट बघ जा, आतमध्ये हा एक मिनिट काय हे बघा, हे दूध फुटलेलं आहे ना, फेकू कुठे, पिऊन घे चांगलं असतंय शरीरासाठी चांगलं असतंय, दही खातो घे ना, दही तुला बघी आवडते फेकायचं सांगायला होतं कुठं, एक काम कर ब्लेसिंग मध्ये फेकणार त्याचं पाणी टाक, तुम्ही बघितलं असेल आमच्याकडे कसे असे काय बोलतात रे त्याला, नग, हा नग, नग म्हणजे नमुने, हा आमच्याकडे कसे नमुने पैदा होतात, पैदा होतात नाही झालेत, त्यांना एकही काम चांगल्या पद्धतीने जमत नाही, तर या हा आता उठलाय जवळपास 11 उठलाय, 11 नाही 11:30 उठलाय आणि आल्यावर गेम
आणि आता मोबाईलवर लागलाय आंघोळ करायचा पत्ता नाही अजूनपर्यंत, कारण की आज हॉलिडे सॅटर्डे, सो आमच्या क्लास म्हणजे क्लासेसला सुट्टी सुद्धा आहे, नो लेक्चर्स. मग असंच चालू असते. काल रात्री मला सांगितलं होतं, मला सांगितलं होतं मी रात्री सांगितलं होतं, यांनी सांगितलं होतं का मला सकाळी उठू नको. मला अरे मी व्लॉग हिंदीमध्ये स्टार्ट केला होता. तो उसने मेरे को बोला था कि शाम को रात को कि मेरे को मत उठाओ. तो मैं बोला ठीक है, अभी क्या कर सकते, कुछ भी तो कर दे सकते, क्योंकि हम कुछ बोल लेंगे तो वो बोलेगा ये, इसको बोला था मैंने ऐसा वैसा. सो अब हम आपको डायरेक्टली अभी लंच पे मिलते, क्योंकि पता नहीं अभी लंच कब करने करेंगे हम. सर टाइम लगेगा ना, टाइम लगेगा इनको भी लंच करने में. अभी हम थोड़ा सा, मैं भी थोड़ा सा अभी तू आलात नव्हता बाहेर, एवढा फोन केला तो गेलाय याला. मी करू का कोणाला फोन लावू, तुझा फोन लागत नाही, तू लागला कट करतो. आई सपन त्याला विचार, त्याला विचार ना, दूध कोण टाकत मला, हे करायचंय कम्प्लीट तू कर ना. मग आता मी गेला हा काल केला ना, काय कांड केला ते दिसतंय. अरे सकाळी उठलो ना, दूध नाही मला पण करायचंय, पण आम्ही साईडला ठेवताय ना. आपण काल केलं ना, दूध गरम केलं, चहा केला, मग त्याला करायचं. दूध मी गरम करतो किंवा तो करेल, चहा तुला करायची. काल दूध कोणी गरम केला, दूध मीच गरम केलं काल, आणि चहा पण मीच केली, कारण की तुला चहा प्यायची होती म्हणून आपण तू केली. याला प्यायची होती, काही यो करायला तयार आहे आपल्या ठिकाण नाही. कोण बोलला, मला काय विचार, मी बोललं मला तुझ्या आजी आवडते म्हणून मी तुला बोललो. केले ना मी, आता पण दूध करायला, गरम करायला तो पण तुम्ही अटॅच करतो ना कम्प्लीट. इकडे दूध गरम टाकलं असतं ना तू करायला, अरे भाई तू कठीण आहेस, तुला काय बोलत होतं, तर काय बोलत होता काय माहिती त्याला स्टॅपलर पाहिजे, उलटा पायदा होता स्टॅपलर पाहिजे, डोक्याला लागला तिथे. देख रे ओके, झगडा होता मारे दादा, इसको इसको बोला था कि वो दूध का बर्तन घासने को ना घासने साले, तो उसने धो दिया और रख दिया. और मैं अभी दूध तो लाया है ना, उसको क्या बोला मैं, धोने के बाद उसको थोड़ा सा छिटक और उसमें दूध डाल के वो गर्म करके रख. अभी मेरे को आके बोल रहा है, उल्टा मेरे को आके बोल रहा है, तो मेरे को आके आ रहा भी हिंदी ना, तो मला बोलतो कि तू कर असा कर तसा कर, काय बोलायचं आता सुधारणार नाही. सगळ्यांच्या मम्मींना फोन करायला लागेल, मला मलाच करायला लागेल, काय वाटतं बरं, करत लागेल ना, त्याचे पण करायला लागेल, तो तर जास्तच करतो सर. ए तो म्हणजे सौरभ, सौरभ तुझ्या मम्मीचा फोन नंबर दे. हा तो नंबर तुम्हाला फोन नंबर आहे पप्पा. गाईज वी विल मेट यू ऑन द लंच, थँक्यू गाईज फॉर. आपल्याला ही वर्कशॉपची बुक भेटलेलं आहे, तर आपण थोडासा आपलं तो माझा थोडासा लिहायचा आहे. आणि हा आलेले थोडासा मोकळा होऊन. अरे 10 मिनिटं आम्ही बाहेर वरच पोहोचलत नाही, तू तुला फोन केला, तुझा पहिला लागला नाही, दुसऱ्यांनी फोन केला, तर तू गेलाय कुठं, टिंब 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 गजब बेइज्जती आहे परिस्थिती, फोडी आले रे. रात्री कोणी पप्पी दिली रे मला, आपण आता वर्कशॉप करूया, भेटू तुम्हाला नंतर. फायनली आमचं दुपारी आम्ही जेवलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय, आता आम्ही चाललोय. तू खाली जाऊन परत कशाला आलास, अच्छा तर आम्ही आता चाललोय जेवणासाठी डिनर, कारण की लंच आम्ही केलाच नाही कुठे. लंचसाठी थोडासा आपण लंच का नाही केला, हां आम्ही खूप खाल्लं होतं नंतर म्हणून लंच केला नाही. विचार करा 12:16 आम्ही चहा पिलाय, म्हणजे आम्ही काय जेवणार. सो आता आम्ही चालू जेवायला, सो आमची लिफ्टसुद्धा आलेलं आहे. लवकर बघ बघा हबीबी लिफ्टमध्ये आहेत आता. इथं अशी रोज बोलते ना, जर डोका दुखत बुम शरीर
आता मी तुम्हाला डायरेक्ट आता मी तुम्हाला डिनरला भेटू. बाय बाय. फायनली डायरेक्ट डिनरला आलेलं आहे, कारण की लंच आम्ही कोणीच केला नाही, कारण की लंचमध्ये आम्हाला भूकच लागली होती, आम्ही उठलोच लेट, सो मी लंच केला नाही. कसं वाटतं खायला? स्पायसी आहे, जशी तुला पाहिजे तशी आवडलं. सो आम्ही आता चिकन खायला आलो इथे, चपाती या मी जेवायला आलेलं, कारण की दुपार आम्ही काही शूट केला नाही, तर डायरेक्ट डिनरसाठी आलेलं आहे. जेवल्यानंतर भेटतो. जेवल्यानंतर सुद्धा ज्याला भूक लागते त्याला काय बोलतात? आवरो टोपी. विचार करा, तो आता एवढा जेवलाय, एवढा चिकन खाला, किती 5 चपाती खाल्ल्या का? 5 चपाती खाल्ली तरी त्याला अजून पाणीच पुरी खायची. खा बाबा खा. चांदीचा दिलाय बा, चांदी दिली तुला, जा घरी घेऊन. ही बँक आहे, बँकेत टाक. पाणीपुरी करतो आणि मला सुद्धा अजिबात भूक नाही आहे. बाहेर नाही, मी नाही शपथ नाही खाऊ शकत, नाही मी पोट पोल फुटल माझा, मग पोट फुटल. तर मी आता समजा पाणीपुरी खाल्ल्यास मला पोट फुटला असं असलं, हे बाहेर आलं का जरा जास्तच गोरा पडतो का रे मी? आणि बाय द आय एम विदाऊट अंघोल, मी अंघोळ केलं नाही, आज घरी गेलं अंघोळ करायला लागेल. सो असं चालू आहे आता बघूया पकड. कावरट का कुछ नाही होगा, डालो पुल दिखा डालो. ए ती व्हिडिओ माहिती का मी पाणीपुरी चॅलेंज केला होता, आठवते? टाईममध्ये केला होते भाई आरती का. बघा बघा गाय जमस होतो आम्ही तर फायनल गाय आमचा याचं आहे बघा, याची पाणीपुरी खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही वे टू होम, आम्ही घरी चाललो आहे आता. तर हा मी हा ब्लॉग मी प्रीमियर प्रोमधून एडिट केला आहे, तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा ब्लॉग झाला आहे. सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला अशा नवीन ब्लॉगमध्ये. चिल्ड्रन पीस आउट.